नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जय महाराष्ट्र सर्वांना. आज आपण डिस्कस करणार आहोत इंग्रजी व्याकरणचा टॉपिक आपला आज आहे. बघ, आपण ॲडोब डिस्कस करत होतो मागच्या लेक्चरमध्ये. मी दोन पार्ट ॲडोबचे घेतलेले आहेत, पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन भाग आपण डिस्कस केले, बरोबर. आज आपण डिस्कस करतो आहे ॲडोबमधल्या होणाऱ्या आपण सर्वसामान्य चुका, नक्की ॲडोबच्या वापरमध्ये आपण चुका कुठे करतो आपण ते आज बघणार आहोत. कारण बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडोब काय ही संकल्पनाच माहिती नसते, ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांना एक प्रकारे आपण म्हणू शकतो की मग ती संकल्पना माहिती करून घ्यायची असेल तर त्यासाठी आपण तुम्ही मागचे दोन लेक्चर माझे बघितले पाहिजेत. बघा, जे विद्यार्थी आज आपण हे लेक्चर बघतायत त्यांनी मागचे दोन लेक्चरही बघावं. मागचे सर्व लेक्चर जेवढे इंग्लिशचे लेक्चर झालेले आहेत आपले, सर्व लेक्चर तुम्ही बघा. तुम्हाला एक प्रकारचे जनरल आयडियाज येऊन लागेल की कशा पद्धतीने मी तुम्हाला त्याच्यामध्ये नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, व्हर्ब या कशा पद्धतीने मी एक्सप्लेन केलेले आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कंबाईन MPSCमध्ये जे मेन्स इंग्रजी विचारतात, सरळ सेवेमध्ये विचारतात, तलाठीमध्ये जे विचारतात, ते तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने मी मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे. सर्व कॉन्सेप्ट एकदम अप टू बॉटम, टॉप टू बॉटम क्लिअर करून दिलेलं आहे तुम्हाला ऑलरेडी. आजचं आपलं जे इंटिग्रेटेड लेक्चर होणार आहे ते म्हणजे आपलं सामान्य एरर्स, म्हणजे मी एक एक्झरसाइज तुमची करवणार आहे, ठीक आहे. कशावर? ॲडोब्सवर. ॲडोब्स म्हणजे काय मराठीमध्ये आपण म्हणतो? क्रियाविशेषण. क्रियाविशेषणवर मी तुमची एक एक्झरसाइज घेणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की बघा, रिसेंटली 8247 आता एक नवीन जी ऑफर आणि अजून एक हे जे लेक्चर आहे हे शेवटपर्यंत बघा, मध्येच लेक्चरला थांबू नका. कारण शेवटपर्यंत बघितल्यानेच तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होते. मध्येच तुम्ही असं पॉज करणार किंवा मध्येच तुम्ही हे जर करणार, ठीक आहे, तर असं मध्येच हे नाही करायचं लक्षात. तर आपण जाऊया पुढच्या याच्याकडे जाऊया. आपण आजच्या पहिला क्वेश्चन मी तुमच्याकडे सांगतो, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की 28 एप्रिलला आपली MPSC कंबाईनची बॅच सुरू होणार आहे, ठीक आहे. MPSC कंबाईनची ऑलरेडी बॅच सुरू झालेली आहे. महाभरती महाबॅचबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे. तर महाभरती महाबॅच आपली 28 एप्रिलला येते. तर महाभरती महाबॅच आपली 28 एप्रिलला येते. तर आपण महाभरती महाबॅच आपण डिस्कस करूया. थोडं 2 मिनटं फक्त थांबून जा तुम्ही, ठीक आहे. ठीक आहे, तर आपण 2 मिनटं थांबूया. तर याच्यानंतर मग आता बघा, पहिला क्वेश्चन जो आपण डिस्कस करणार आहोत, ठीक आहे, तो पहिला क्वेश्चन आपण डिस्कस करून घेऊ. आजचा तुमचा फर्स्ट क्वेश्चनला सुरुवात करण्याच्या अगोदर आपलं तुम्हाला सांगू इच्छितो की 30% ही जी इमेज तुम्हाला दिसते ह्याच्यावर 30% तुम्हाला ऑफ आहे, ठीक आहे. तर जवळजवळ 30% ऑफ म्हणजे काय की जवळजवळ तुम्हाला जर ॲपवरून जर एखादा डिस्कस करणार, ठीक आहे, तुम्हाला ॲपवरून जर तुम्ही एखादा कोर्स घेणार म्हणजे महापॅकचा स्टॉक, लाईव्ह क्लासेस, टेस्ट सिरीज, ई बुक्स, व्हिडिओ कोर्सेस, हे तुम्हाला फक्त 5%ने तुम्हाला मिळणार, ठीक आहे. लॉकडाऊनची तयारी आहे, हा कोड तुम्ही यूज करा, ठीक आहे. यूज कोड सक्सेस आणि बाय नाव 8247.com तुम्ही क्लिक करा. महापॅक, लाईव्ह क्लासेस, टेस्ट सिरीज, ई बुक्स, व्हिडिओ कोर्सेस तुम्हाला 30% डिस्काउंट मिळणार. ॲप्लिकेशनवरून 5% डिस्काउंट लक्षात घ्या. MPSC कंबाईन आणि महाभरती महाबॅचसुद्धा तुम्हाला 30% डिस्काउंटच मिळणार जर तुम्ही ॲप्लिकेशनवर तुम्ही जर डाउनलोड केलं किंवा ॲप्लिकेशनवरून जर कोर्स तुम्ही विकत घेतला. तर आता जर तुम्ही मला एक सांगा, जर जर तुम्ही बघा मराठी ॲप्लिकेशन 8247 मराठी ॲप्लिकेशन डाऊनलोड केलं नसेल तर फटाफट आत्ता प्लेस्टोरमध्ये जाऊन त्याला डाउनलोड करा, ठीक आहे. मग आत्ता पहिला क्वेश्चन आपण डिस्कस करू. जवळजवळ आपण 20 क्वेश्चनला आज डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे आपल्याला इथे ॲडजेक्टिव्ह जे आहे क्लिअरली यूज केलं गेलं आहे की नाही ते आपल्याला ओळखायचं आहे, बरोबर. ॲडजेक्टिव्ह प्रॉपरली वापरलं गेलं वाक्यामध्ये की नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं वाक्य बघा, मग हर स्पीच वॉज नॉट क्लिअरली बट वी अंडरस्टूड दी अंडरलाईंग मिनिंग. बघा, 3 पार्ट केलेले वाक्यामध्ये, पहिला, दुसरा, तिसरा, 4 पार्ट आहे जवळजवळ, ठीक आहे. हर स्पीच वॉज नॉट क्लिअरली बट, बघा ऑब्वियस आहे की इथं जे हा जो क्लिअरली वर्ड यूज केला गेला हा चुकीचा ॲडोब यूज केला गेलेला आहे, ठीक आहे. हर स्पीच वॉज नॉट क्लिअरली बट वी अंडरस्टूड द अंडरलाईंग मिनिंग. तर बघा, याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, क्लिअर शब्द पाहिजे होता, त्यांनी चुकीचा ॲडोब वापरलेला, इथं क्लिअरली करून टाकला, क्लिअरली नाही आहे. हर स्पीच वॉज नॉट क्लिअर एवढंच यायला पाहिजे, बट वी अंडरस्टूड द अंडरलाईंग मिनिंग, परंतु आपल्याला अंडरलाईंग मिनिंग समजला, ठीक आहे, त्या अकॉर्डिंग. म्हणून इथं क्लिअरलीच्या जागेवर काय येणार आहे, क्लिअर येणार आहे. याला आपण या पद्धतीने आपण याला क्लिअर करूया, ठीक आहे. पुढचा बघा मग, 2 नंबरचा सेंटेन्स, टीना वर्क्ड व्हेरी हार्डली ॲज शी वॉन्टेड टू बी सर्जन. ओके, टीना वर्क्ड व्हेरी हार्डली असं येणार नाही, टीना वर्क्ड व्हेरी हार्ड असं येणार, ठीक आहे. तर जो हार्डली आहे याच्याऐवजी आपण काय वापरला पाहिजे, हार्ड वापरला पाहिजे. हार्डलीला येलवाय लागलाय, चुकीचं आहे, असा ॲडोब येत नाही. टीना वर्क्ड व्हेरी हार्ड, हार्डली म्हणजे तो हार्डली वेनचं वाक्य वेगळे, बरोबर. आणि जर हार्ड आपल्याला समजा हार्ड की हार्डली दोघांमध्ये ॲडजेक्टिव्ह ॲडोब कोणत्या ओळखायचा असेल तर हार्ड ॲडोब आहे. जसं फास्टला फास्टली म्हणत नाही तसं हार्डला हार्डली पण म्हणत नाही, लक्षात घ्या. जाऊया 3 नंबरच्या क्वेश्चनला, यू हॅव ॲक्टेड नोबलर दॅन ऑल ऑफ अस. यू हॅव ॲक्टेड नोबलर दॅन ऑल ऑफ अस.
तर याच्यामध्ये जर आपण बघितलं, इथं बघा त्यांनी काय म्हटलेले, यू हॅव ॲक्टेड नोबल दॅन ऑल ऑफ अस, नोबलर. आणि आता मग आपल्याला असं ओळखायचं की यू हॅव ॲक्टली, यू हॅव ॲक्टेड नोबली किंवा नोबलर. आता आपल्याला ओळखायचं की नक्की ॲडोब कुठं प्रॉपरली वापरला गेला, बरोबर बघूया. मग यू हॅव ॲक्टेड नोबली दॅन ऑल ऑफ अस, इथं नोबलर नाही आहे, इथं नोबली पाहिजे होता. म्हणजे इथं नोबली जर तुम्ही एल वाय लावला तर ॲडोब बनून जाणार, ठीक आहे. चौथ्या नंबरचा क्वेश्चन बघूया मग. When she received the good news, she ran straightly to call up her parents. बघा तीन वाक्य आहेत, एकच वाक्य त्याच्यामध्ये त्यांनी तीन पार्ट केलेले आहेत. When she received the good news, जर जेव्हा तिला गुड न्यूज मिळाली, she ran straightly to call up her parents. जेव्हा तिला चांगली बातमी मिळाली होती, the good news, she ran straightly to call up her parents. तर या वाक्यामध्ये आपल्याला ओळखायचं की चुकीचा ॲडोब कुठं वापरला गेला. When she received the good news, she ran straight to call up her parents. She ran straightly नाही, she ran straight असं येणार आहे तिथं, लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जातात क्वेश्चन एक्झाममध्ये. जाऊया पाच नंबरच्या क्वेश्चनला. राहुल कुड नॉट स्केसली कन्सील हिज हॅपीनेस ॲट माय रेझिग्नेशन. बघा ह्या वाक्यामध्ये त्यांनी काय म्हटलं, राहुल कुड नॉट स्केसली कन्सील हिज हॅपीनेस ॲट माय रेझिग्नेशन, बरोबर. मग राहुल कुड नॉट स्केअर्सली असं नाही ना, राहुल कुड नॉट स्केअर्स, ठीक आहे. राहुल कुड नॉट स्केअर्सली कन्सील हिज हॅपीनेस ॲट माय रेझिग्नेशन. एल वाय काढायचं आहे, बाकी वाक्य बरोबर असणार, ठीक आहे. पुढचं बघा मग सहा नंबरचं. वी सेल्डम ऑर एवर गो आउट दिस डेज बिकॉज इट इज टू हॉट नावर डेज. वी सेल्डम ऑर एवर गो आउट दिस डेज बिकॉज इट इज टू हॉट नावर डेज. आम्ही कधी कधी सेल्डम आणि एवर त्यांनी म्हटले. वी सेल्डम अँड नॉ नेवर की एवर. बघा त्यांनी असं म्हटलं की वी सेल्डम ऑर एवर गो आउट दिस डेज बिकॉज इट इज टू हॉट नावर डेज. अशा वाक्यांमध्ये जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल एरर, तर कशी आयडेंटिफाय करायची बघूया. बघा काय याच्यामध्ये काही एरर नाही आहे, वाक्य एकदम बरोबर आहे. जिथं एरर असेल तिथं आपल्याला एरर काढायची, जिथं चुकीचा ॲडो वापरला गेला तिथं आपल्याला तो पॉईंट आउट करायचा आहे, बरोबर. याच्यामध्ये अगदी बरोबर वापरलं आहे. सात नंबरचं वाक्य आपण बघूया. द स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंटेड हिम ॲज ऑफिसर इन चार्ज लास्ट मंथ, ठीक आहे. द स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंटेड हिम ॲज ऑफिसर इन चार्ज लास्ट मंथ, अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ॲडोब नाही आहे, तर हेसुद्धा वाक्य बरोबर आहे. तर या पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात, ॲडोब आहे की नाही, याच्यामध्ये एरर आहे की नाही, किंवा ॲडोब नाहीच आहे, त्या पद्धतीने. पुढचा आपण बघूया आठ नंबरचा. ग्रेट लीडर्स ट्राय टू इरॅडिकेट सोशल एव्हिल पार्टी प्रॅक्टिस प्रॅक्टिकल्स विथ टूथ अँड नेल. ग्रेट लीडर्स ट्राय टू इरॅडिकेट सोशल एव्हिल प्रॅक्टिकल्स. बघा त्यांनी असं म्हटलं आहे की इथं प्रॅक्टिसेस आहे ते चुकून आपण म्हणू शकतो प्रॅक्टिकल झालेले प्रॅक्टिसेस आहे ते. ग्रेट लीडर्स ट्राय टू इरॅडिकेट सोशल एव्हिल प्रॅक्टिसेस विथ ट्रूथ अँड नेल. तर बघा याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा ॲडोब नाही आहे, अगदी बरोबर आहे, वापरायची गरज नाही आहे. शी इज आयदर डम ऑर डीफ इफ नॉट बोथ. बघा याच्यामध्ये असं म्हटलं आहे की शी इज आयदर डम ऑर डीफ इफ नॉट बोथ. याच्यामध्ये सुद्धा हे सुद्धा वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे, याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा ॲडोब नाही आहे, म्हणून हे पण वाक्य बरोबर आहे. दहा नंबर बघा. ऑटराईट रिजेक्शन ऑफ माय प्ली डिसअपॉइंटेड मी अ लॉट. आउटराईटली रिजेक्शन ऑफ माय प्ली, आउटराईट रिजेक्शन नसतं, आउटराईटली रिजेक्शन ऑफ माय प्ली. इथं आउटराईट जो आहे याचा तुम्ही आउटराईटली करायचा, एल वाय लावून द्या, बाकी वाक्य अगदी बरोबर असणार आहे. आउटराईटली रिजेक्शन ऑफ माय प्ली डिसअपॉइंटेड मी अ लॉट. लक्षात जाऊया पुढच्या वाक्याला. अकरा नंबरचं वाक्य बघा. शी डज हर वर्क गुड ॲज शी इज अ ट्रेन नर्स. शी डज हर वर्क नाईसली असं आपण म्हणू शकतो, इथं गुड नाही येणार, ठीक आहे. शी डज हर वर्क नाईसली ॲज शी इज अ ट्रेन नर्स. बघा गुड काढायचं आहे, नाईसला टाकायचं, बाकी वाक्य तुमचं बरोबर आहे. बारा नंबरचं वाक्य बघा मग. माय फादर इज व्हेरी क्विकर दॅन आय ॲट चेस. ओके ते बघा त्यांनी काय म्हटलेले. माय फादर इज व्हेरी क्विकली. बघा इथं हा चुकीचा आहे, इथे त्यांनी काय वापरलं, क्विकली वापरलं. तुम्हाला एक सांगतो मी इथं कसा वापरायचं बघा. माय फादर इज मोर क्विकली दॅन आय ॲट चेस. इथं व्हेरीच्या जागेवर मोर करायचं आहे, बरोबर. आणि इथं जो क्युकर लागला ह्याला क्विकली करायचं, बाकी वाक्य बरोबर आहे. क्विक क्युकर क्युकेस्ट असं नसतं कधीच, ठीक आहे. म्हणून क्विकचं कधीच
कंपॅरेटिव्ह सुपर डिग्री होत नाही, म्हणून तुम्हाला कसं वापरायचं आहे, माय फादर इज व्हेरी व्हेरी काढायचं आहे, माय फादर इज मोर क्विकली दॅन आय ॲडजस्ट. लक्षात, मग 13 नंबर बघूया. आय सी हिम ऑफन ॲट द बस टर्मिनल. ओके, आय सी हिम ऑफन ॲट द बस टर्मिनल या वाक्यामध्ये आपण बघूया. आय सी हिम ऑफन ॲट द बस टर्मिनल. मग इथं ऑफनची जी जागा आहे, प्लेसमेंट हे चुकीचे आहे. हा ऑफन कुठं आला पाहिजे, सब्जेक्ट आणि वर्बच्यामध्ये आला पाहिजे. ही ॲडोव फ्रिक्वेन्सी आहे. ॲडोव फ्रिक्वेन्सी नेहमी कर्त्याच्या नंतर व क्रियापदाच्या अगोदर म्हणजेच दोघांच्या मध्ये वापरलं जातं. लक्षात आलं? आय ऑफन सी हिम ॲट द बस टर्मिनल. बाकी वाक्य बरोबर आहे. जाऊया पुढच्या वाक्याला, 14 नंबर. आय रेफ्युज टू कन्सिडर हिम ॲज अन ऑनेस्ट बॉय ॲज ही हॅड चिटेड मेनी पीपल. आय रेफ्युज टू कन्सिडर हिम ॲज अन ऑनेस्ट बॉय ॲज ही हॅड चिटेड मेनी पीपल. मी त्याला असं वाक्यामध्ये असं म्हटलं की आय रेफ्युज टू कन्सिडर हिम ॲज अन ऑनेस्ट बॉय ॲज ही हॅड चिटेड मेनी पीपल. ठीक आहे, बरोबर आहे. वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इथे ॲडोब आपल्याला चेंज करायची गरज नाही किंवा ॲड करायची गरज नाही किंवा चुकीचे शब्द आपल्याला काढायची गरज नाही आहे. जाऊया पुढच्या वाक्याला. ठीक आहे, 15 नंबर बघा. आय हॅव नेवर सीन अ कवर्ड मॅन लाईक रोहन. आय हॅव नेवर सीन अ कवर्ड मॅन. हे सुद्धा अगदी बरोबर, त्यांनी नेवर अगदी बरोबर वापरलं आहे, म्हणजे मेन क्रियापदाच्या नंतर आणि मुख्य क्रियापदाच्या अगोदर दोघांच्या मध्ये जो वापरला तो आपला काय तो असणार आहे आपला, त्याला आपण म्हणतो ॲडोब ऑफ फ्रिक्वेन्सी. ॲडोब ऑफ फ्रिक्वेन्सी असणार आहे हा सुद्धा. पुढचं वाक्य बघूया मग, 16 नंबरचं. ओके, 16 नंबरचं सेंटेन्स आहे आपलं थोडंसं लहान होऊन गेलं. ठीक आहे, मला मी हे करून देतो. ओके, आता आपण बघूया सेंटेन्स. मॅन ऑफ 50 कॅनॉट बी कॉल्ड ॲज यंग. मॅन ऑफ 50 कॅनॉट बी कॉल्ड ॲज यंग. 50 वर्षाच्या माणसाला यंग म्हटलं जाणार नाही. ठीक आहे, तर या वाक्यामध्ये जी चुकीचा कोणताच वर्ड नाही, सर्व वर्ड्स या वाक्यामध्ये बरोबर आहेत. मॅन ऑफ 50 कॅनॉट बी कॉल्ड ॲज यंग. ठीक आहे, इथं बरोबर, इथं ॲज जो आहे ॲज लावायची गरज नाही आहे आपल्याला, फक्त ॲज काढायचं आहे. कॅनॉट बी कॉल्ड डायरेक्ट यंग तुम्ही वापरा, इथून फक्त ॲज काढा, बाकी सेंटेन्स बरोबर आहे. बरोबर, मॅन ऑफ 50 कॅनॉट बी कॉल्ड यंग एवढंच येणार आहे. जसं आपण म्हणतो ना, विदाउट डिग्री ही कॅनॉट बी कॉल्ड ग्रॅज्युएट. ठीक आहे, जाऊया पुढच्या वाक्याला. ही इज इनफ टॉल टू बी सिलेक्टेड ॲज सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस. वाक्य बघा मग, ही इज इनफ टॉल. इनफ टॉल म्हणजे यांची बघा प्लेसमेंट चुकीची केलेली आहे. हा जो ॲडवोकेट टॉल हा अगोदर पाहिजे होता, आणि हा जो म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह टॉल जो अगोदर पाहिजे होता, आणि हा जो ॲडवर्ब आहे इनफ हा त्याच्यानंतर पाहिजे होता. ही इज टॉल इनफ कसं असणार बाकी, ही इज टॉल इनफ टू बी सिलेक्टेड ॲज सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस. लक्षात, 18 नंबर आपण बघूया. आय डिड नॉट नो हार्डली. ओके, आय डिड नॉट नो हार्डली एनी वन इन द कॉलेज अँड सो I felt lonely all the time. बाकी बघा, याच्यामधला did not काढून टाकायचं आहे, कारण इथं हार्डली लावलेलं आहे. बरोबर, आणि इथं जो नो आहे ना, या नोच्या जागेवर न्यू करायचा. आय न्यू हार्डली एनी वन इन द कॉलेज. मी म्हणजे किंचित काही मुलांना किंवा काही लोकांना मी कॉलेजमध्ये ओळखायची म्हणून किंवा ओळखायचो म्हणून माझा दिवस जो आहे असा पूर्ण हा लोनली जायचा. ठीक आहे, सो आय डीड नॉट, फक्त कट करायचा इथून. इथं काय वापरायचं आहे, आय न्यू हार्डली एनी वन इन द कॉलेज अँड सो आय फेल्ट लोनली ऑल द टाईम. कळलं इथपर्यंत जाऊया पुढच्या वाक्याला. 19 नंबर बघा मग. आय नेवर रिमेंबर टू हॅव मेट अ मोर इंटेलिजंट मॅन इन माय लाईफ. आय नेवर रिमेंबर टू हॅव मेट अ मोर इंटेलिजंट मॅन इन माय लाईफ. लक्षात, माझ्या आयुष्यामधील कुठल्याच असा एखादा इंटेलिजंट माणसाला मी भेटलेलो नाही आहे. आय नेवर रिमेंबर टू हॅव मेट अ मोर इंटेलिजंट मॅन. ठीक आहे, इथं मोर लावायची गरज नाही, इथं फक्त आपण करायचं आय नेवर रिमेंबर टू हॅव मेट अन इंटेलिजंट मॅन इन माय लाईफ. लक्षात, एवढंच असणार आहे. शेवटचं वाक्यापर्यंत आपण येतो. आता ऑल द पीपल स्टूड अप रिस्पेक्टिवली ॲज द टीचर एंटर द रूम. ऑल द पीपल स्टूड अप रिस्पेक्टिवली लावायची गरज नाही, हा रिस्पेक्टिव्ह काढून टाकायचा. हा इथं एक्झॅजरेटिव्ह आहे, त्याच्यामुळे याची गरज नाही आहे वाक्यामध्ये. वाक्य एवढंच होणार, ऑल द पीपल स्टूड अप ॲज द टीचर एंटर द रूम. लक्षात, आज आपण 20 क्वेश्चन आजच्या सेक्शनमध्ये डिस्कस केलेले असून, हे 20 क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे तुम्हाला
आशा करतो की मी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल किंवा तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, ते मात्र जरूर करा. तुम्हाला जर सर्व क्वेश्चनचं तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली असेल पुढे परत मी अजून एखादा पार्ट घेऊन येईल, ठीक आहे. ॲडोबचा बघा, वी सपोर्ट लॉकडाऊन अप टू 30%. बघा, लॉकडाऊन स्पेशल ऑफर चालू आहे, 30%पर्यंत डिस्काउंट तुम्हाला मिळते 8247 कुठल्याही कोर्सवर. तो महापॅक्स असेल, लाईव्ह क्लासेस असेल, टेस्ट सिरीज असणार, ई बुक्स असेल, व्हिडिओ कोर्स असेल, महाभरती महाबॅच असेल किंवा MPSC कंबाईनची बॅच असेल, ते फक्त तुम्हाला 30% डिस्काउंटने मिळते विद्यार्थी मित्रांनो, अप टू 30%. आणि तुम्हाला बघा, सक्सेस हा कोड वापरायचा, यू सक्सेस कोड बाय नाऊ. तुम्हाला बघा, 8247.com या वेबसाईटवरून जर तुम्ही गेले तर तुम्हाला 30% डिस्काउंट आहे. तुम्ही ॲप्लिकेशनवरून जर MPSC कंबाईन किंवा महाभरती महाबॅच तुम्ही जर बुक करतायत कोर्स, तर तो तुम्हाला मिळेल 35%ने ॲप्लिकेशनवरून, व वेबसाईटवरून तुम्हाला मिळेल तो 30%. ह्या लक्षात, तर लक्षात घ्या, लॉकडाऊन ऑफर आहे, अजिबात पण ऑफर मिस करू नका, ठीक आहे. आणि तुमचा फीडबॅक अतिशय महत्त्वाचा आहे, तुमचा फीडबॅक व्हॅल्युबल आहे, तुमचा फीडबॅक नक्की शेअर करा, आम्ही त्याला नक्की तुम्हाला रिप्लाय करू. तुमच्या काही अडीअडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील तुमच्या इंग्रजीबद्दल, नक्की तुमच्या समस्या कमेंट बॉक्समध्ये मला द्या, जेणेकरून मी त्यांचं निवारण करेल. व त्याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर मात्र जरूर करा, ठीक आहे. तो तुमचा अधिकार आहे. आणि तुम्हाला जर डेली बेसिसवर आमचा व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून उजव्या साईडला वरती टॉपला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला नक्की प्रेस करा, तुम्हाला डेली आमचे नोटिफिकेशन मिळतील लेक्चरच्या. आल लक्षात, तर आपण आजचं लेक्चर इथं थांबूया विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.